पंकजा मुंडेंचा सरकार विरोधातच आंदोलनाचा इशारा. गोपीनाथ मुंडे महामंडळाकडून काम होत नाही. शरद पवारांच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचा इशारा. पुण्यातील साखर संकुलामध्ये शरद पवार पंकजा मुंडेंची ऊसतोड कामगार संघटनेच्या प्रतिनिधींशी बैठक. ऊसतोड कामगारांना 34% तर मुकादमाला 1% दरवाढ. पंकजा मुंडेंची माहिती. आव्हाडांवरील प्रश्नावर अजित पवारांकडून नो कमेंट्स. जितेंद्र आव्हाडांच्या राम मांसाहारी या वक्तव्यानंतर टीकेची झोड. सगळे सोऱ्यांना आरक्षण देण्याचा सरकारनं जरांगेना शब्द दिला होता, मात्र तो शब्द पाळला नाही. मराठा आरक्षणावरून शरद पवारांची टीका. मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनाकरता आझाद मैदानासाठी आग्रही. पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र. 20 जानेवारीला दोन्ही समाजाचं मुंबईत आंदोलन. 48 लोकसभा जागांवरील इच्छुकांची नावं द्या. दिल्लीमधल्या बैठकीनंतर प्रदेश काँग्रेसनं मागवली यादी. सूत्रांची माहिती. माहिती समन्वय समितीची आज बैठक. मंत्री दादा भुसेंच्या बंगल्यावर बैठकीचं आयोजन. आगामी लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार. आज रायगडमध्ये शासन आपल्या दारी. कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. रायगडमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमापूर्वी ठाकरे गडाच्या कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा इशारा. मात्र आंदोलनापूर्वीच 30-32 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. अब्दुल सत्तारांच्या शिवीगाळ प्रकरणानंतर नागरिक आक्रमक. सिल्लोडच्या कसोद गावातील सत्तारांचे बोर्ड काढून फेकले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीमधल्या जागांचा आज लिलाव. मुंबईतील 4 जागांचा आज लिलाव होणार. अजित पवारांकडून पुणे मेट्रोचा कामाचा आढावा. तर कामांना गती देऊन वेळेत पूर्ण करा. अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. वन प्लस कंपनीविरोधात मनसे आक्रमक. आयव्हीआर मेन्यूमध्ये मराठी भाषेचा वापर नसल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी वन प्लसचं शोरूम बंद पाडलं. गिरीश महाजनांच्या भेटीनंतरही अंगणवाडी सेविका संपावर ठाम. सरकारच्या लेखी आश्वासनानंतरच संप मागे घेण्याचा निर्णय. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्लांची नियुक्ती. तर आधी विनापरवानगी, मात्र आता परवानगीनिशीच फोन टॅप होतील. राऊतांसह खडसेंचा हल्लाबोल. शिवडी नावाशेवा सेतूवर स्थानिकांना टोलमाफी करा. प्रकल्प पूर्ण होण्यात स्थानिकांचा मुलाचा हात. कामगार नेते महेंद्र घरत यांची सरकारकडे मागणी. नवी मुंबईच्या कारगर तळोजा उल्वेमध्ये आज पाणी कपात. सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्रावर दुरुस्तीचं काम सुरू. पपईला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी निराश. सोलापूरमधील शेतकऱ्यानं पपईच्या बागेवर फिरवला ट्रॅक्टर. आता ब्लड बँकेमध्ये भरमसाठ पैसे मोजण्याची गरज नाही. केवळ प्रक्रिया शुल्क आकारलं जाणार. केंद्र सरकारचा निर्णय. राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर हनुमान गज सिंहाच्या मूर्तीची स्थापना. राजस्थानमधल्या बन्सी पहारपूरमधील गुलाबी रंगाच्या दगडापासून मूर्तीची निर्मिती. इस्रो उद्या आणखीन एक इतिहास रचणार. आदित्य एल1 उद्या दुपारपर्यंत लंगरेज पॉइंटवर पोहोचणार. गेल्या 120 दिवसांमध्ये आदित्यकडून अनेक टप्पे पार.